नमस्कार। आपली संस्कृती आपला इतिहास या व्याख्यानमालेतील आजच्या 35व्या पुष्पामध्ये मी आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो। आज 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिन, त्यामुळे महाराष्ट्र दिनाच्या सर्वप्रथम आपल्या सगळ्या श्रोत्यांना मी शुभेच्छा देतो। महाराष्ट्र दिन या महाराष्ट्राचे भारताच्या संस्कृती आणि इतिहासामध्ये अद्वितीय असं स्थान आहे। छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेतलेल्या अनेक महापुरुषांनी पुढील काळात आपल्या स्वातंत्र्याच्या चळवळीतसुद्धा मोठं योगदान दिलेलं आहे आणि म्हणून या आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, त्यामध्ये प्रामुख्याने अर्थात सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले तसेच सावित्रीबाई फुले, त्याचबरोबर लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा अनेक महापुरुषांनी मोठं योगदान दिलेलं आहे आणि म्हणून या सर्वांबद्दल, आधुनिक महाराष्ट्राच्या शिल्पकारांबद्दल आजचं व्याख्यान आपल्याला देणार आहेत डॉक्टर रमेश माधवराव पांडव। रमेशजी तसे मूळ बीड जिल्ह्यातले, परंतु त्यानंतर ते संभाजीनगर इथं स्थायिक झाले। त्यांचं शिक्षण ME इंजिनिअरिंग हे वॉटर यूज मॅनेजमेंट या विषयात झालं आहे। त्यानंतर त्यांनी PhD पदवी संपादन केली आणि 1965 सालापासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत। संघाच्याच प्रेरणेतनं स्थापन झालेल्या सामाजिक समरसता मंचाचे देखील ते प्रमुख कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात। महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेरसुद्धा अनेक व्याख्यानं त्यांनी आजपर्यंत दिली आहेत आणि मोठं संघटन कार्य या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून त्यांनी उभं केलं। रमेशजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, त्याच्याचबरोबर श्री गोपीनाथजी मुंडे यांच्या नावाने त्या ठिकाणी स्थापन केलेली संस्था असेल विद्यापीठाअंतर्गत, त्याच्याशी त्याचबरोबर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स कोलकाता या संस्थेशी, प्रधान आर्य समाज गारखेडा संभाजीनगर, तसंच योग विद्या गुरुकुल नाशिक, मराठी विज्ञान परिषद संभाजीनगरची, भारतीय जलसंस्कृती मंडळ, महात्मा फुले कृषी प्रतिष्ठान, राजर्षी शाहू शिक्षण आणि ग्रामोद्योग मंडळ अशा अनेक संस्थांशी ते संबंधित आहेत। त्याच्याचबरोबर महाराष्ट्र शासनाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती मुंबई याच्याशी देखील ते संलग्न आहेत। अशा अनेक संस्थांमध्ये काम करत असताना मोठं संघटन कार्यसुद्धा रमेशजींनी उभं केलं आहे। आजवर अमेरिका, हॉलंड, इस्रायल, थायलंड, मॉरिशस, कॅनडा अशा अनेक देशांमध्ये त्यांनी यानिमित्तानं प्रवास केला आहे। अतिशय सुंदर अशी वक्तृत्वशैली असलेले रमेशजी हे आज आपल्यासमोर हे व्याख्यान सादर करणार आहेत। त्यांच्या व्याख्यानाचा विषय असणार आहे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार। आजच्या 1 मेच्या महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून हा विषय ते आपल्यासमोर सादर करणार आहेत आणि म्हणून इथे व्याख्यान देण्यासाठी मी रमेशजींनी तयारी दाखवली आणि त्याप्रमाणे आज ते आपल्यासमोर व्याख्यान देत आहेत, याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि त्यांनी आपल्या व्याख्यानाला प्रारंभ करावा अशी त्यांना विनंती करतो। धन्यवाद। नमस्कार। छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबाराव फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक, सावरकरजी या सर्व महापुरुषांना वंदन करतो आणि माझ्या निवेदनाला सुरुवात करतो।
ज्या निमित्तानं आज इथं बोलवण्यात आलेलं आहे ते प्रसंगही मोठे छान आहेत. रायगड स्मारक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष महोदय, रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाह सुधीरजी थोरात, सर्व पदाधिकारी आणि या सर्व मंडळींच्या बरोबर असणारे, पाठीशी असणारे, सतत प्रेरणा देणारे इतिहासकार सन्माननीय श्री पांडुरंगजी बलकवडे, त्यांचीच षष्टब्दी पूर्ती साजरी होत आहे. 59 व्याख्यानं होणार आहेत षष्टब्दी पूर्ती म्हणून, त्यातलं हे 35वं व्याख्यान आहे. रायगड स्मारक मंडळालाही 125 वर्ष पूर्ण होत आहेत. मी नेहमी म्हणत असे की आम्हा महाराष्ट्रीय मंडळींचं म्हणजेच मराठ्यांचं, मराठी भाषिकांचं राज्य हिंदुस्थानवर साधारणपणे 100 वर्ष राहिलं. विविध दृष्टीने, राजकीय, सामाजिक, क्रांतिकारक, विविध दृष्टीने. त्यातला अगदी अलीकडच्या काळातल्या घटना त्याचं केवळ स्मरण करून पुढे सरकणार आहे, आणि ती म्हणजे आमचे पांडुरंगजी बलकवडे अनेकांना घेऊन पानपातावर गेले आणि तिथे त्यांनी ज्या गोष्टी परस्परांमध्ये, ज्या गोष्टींचं स्मरण केलं, महाराष्ट्रातल्या माणसाला पानपाताचा विसर नाही पडलेला. कोणी म्हणतं लाख, कोणी म्हणतं 1.25 लाख बांगडी तिथं फुटली. आणि माझ्या तर स्मरणात तर अलीकडच्या काळातली एक घटना आहे, आमचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय यशवंतरावजी बळवंतरावजी चव्हाण जेव्हा केंद्रामध्ये मंत्री होते, तेव्हा कुठल्या तरी निमित्तानं त्यांचं पानपताकडे जाणं झालं आणि पानिपतावरून प्रवास करत असताना मध्येच त्यांनी गाड्या थांबवल्या, थोडस चालत गेले, पानपतावरली माती आपल्या हातामध्ये घेतली आणि त्यांना रडू आलं, अश्रू अनावर झाले. आठवण झाली 1761 ची, महाराष्ट्रातली खूपशी मंडळी तिथे बळी पडली. आणि त्याचं कारण असं होतं की या देशाचं संरक्षण हा आमच्या समोरचा मुद्दा होता. ही कथा विश्वास पाटलांनी मला एका संमेलनात सांगितलेली आठवते. आणि म्हणून महाराष्ट्र माणसांचं दुःख हे देशाचं दुःख असतं. म्हणून महाराष्ट्रातल्या महापुरुषांनी केवळ महाराष्ट्रासाठी केलं असं नाही, महाराष्ट्राची पार्श्वभूमी होती, महाराष्ट्राची संस्कृती होती, महाराष्ट्रातले संदर्भ होते, महाराष्ट्रातल्या विविध रचना होत्या, शासकीय, अशासकीय, सामाजिक, त्या सगळ्या गोष्टींचे संदर्भ आहेत. त्या संबंधात या सगळ्या महापुरुषांनी विचार व्यक्त केलेले आहेत. या सगळ्या मंडळींनी त्या पार्श्वभूमीवर हा महाराष्ट्र घडवलेला आहे. त्याचे परिणाम देशभर आणि जगभर झाले याच्यात काही वाद नाही. परंतु केंद्र राहिलं, पिव्होटिंग पॉइंट राहिला तो महाराष्ट्र राहिला. आणि महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून ही सगळी मंडळी आली. मी जेव्हा महाराष्ट्र महाराष्ट्र बोलतो तेव्हा त्यातल्या एका गोष्टीचा अभिमान जरूर बाळगला पाहिजे, जो जगाला आहे, जगात महाराष्ट्राची जी ओळख आहे ती मला या ठिकाणी सांगून मग पुढे आपल्या विवेचनाकडे वळायचंय. दिल्लीमध्ये होतो, दिल्लीजवळ रुडकी नावाचं विश्वविद्यालय आहे, आता त्याचं IIT मध्ये रूपांतरित झालंय. 1985 ची ही घटना आहे. माझे वर्गमित्र होते अशोक अहलुवालिया, त्यांच्या घरी दिल्लीत मी सहज सुट्टीच्या दिवशी गेलो होतो. तेव्हा त्याच्या वडिलांना अशोक अहलुवाल यांनी परिचय करून दिला, ये है पांडव और ये बड़ा नॅशनॅलिस्ट है. आता पांडव हे नाव थोडस आडनाव कन्फ्युजिंग आहे, हे नाव आहे की आडनाव आहे. म्हणून अशोकच्या वडिलांनी विचारले की कहां से हो, म्हणलं का महाराष्ट्र. असं म्हणल्याबरोबर त्यांच्या तोंडून जो उद्गार निघाला तो मला आमच्या
थोरात साहेबांच्या, बलकवडे साहेबांच्या, रावत साहेबांच्या कानावर घालायचं आहे, त्यांनी तोंडावून आणि सगळ्याच ऐकणाऱ्या मंडळींच्या कानावर घालायचं आहे. अर्थातच याला कोणी हिंदी प्रदेशातील ऐकायला कोणी असेल असं वाटत नाही, पण तरी तो प्रयोग मोठा छान आहे. तो म्हणाले, अरे मराठा है तो नॅशनलिस्ट होगा ही, आपल्यासाठी बाहेर पहचान आहे. एवढंच नव्हे तर रुडकीमध्ये शिकत असताना संध्याकाळच्या वेळेला महाराष्ट्राबाहेरची अनेक पोरं माझ्याजवळ माझे मित्र येऊन बसायचे. त्यात सक्सेना असायचे, अग्रवाल असायचे, गुप्ता असायचे, एक ना दोन अशी सगळी माझी मित्रमंडळी असायची. गुरमेल सिंग नावाचा माझा पंजाबी मित्र होता, तो सांगायचा. मुखर्जी होते, बॅनर्जी होते. आणि ह्या सगळ्या मंडळींनी येऊन बसावं म्हणावं. अरे पांडव यार, वो शिवाजी महाराज की और वो बाजीराव पेशवा की कुछ कहानी बताओ ना. महाराष्ट्राच्या बाहेर ही दोन माणसं सगळ्यांना माहिती आहेत. आणि मग मला जे काही तुटपुंज ज्ञान होतं त्याच्या आधारावर मी काही थोडीफार स्पष्टीकरण देत असे आणि काही गोष्टी सांगत असे. अशा ह्या आठवणी मी त्या ठिकाणी सांगत असे. मला हे एवढ्यासाठी सांगायचं आहे की महाराष्ट्राची जगभर असणारी जी ओळख आहे ती मी आपल्या कानावर घातली. आणि त्याचं कारण ही सगळे महापुरुष आहेत. मात्र एवढे एकमेव आहेत असं समजायचं काही कारण नाही. छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर, टिळक, सावरकर, हे सगळे केवळ एवढीच माणसं आहेत असं नाही तर अनेकांनी त्याला आकार दिला. पण प्रामुख्यानं जे हिंदुस्थानच्या पटलावर गाजली माणसं तीही आहेत, आणखीनही आहेत. आत्तापुरता हा विषय एवढाच घेतलाय. यांच्या प्रेरणेतून, यांच्या कामातून महाराष्ट्राला दिशा कशी मिळाली आणि महाराष्ट्र घडला त्याचे सुद्धा सगळेच्या सगळे संदर्भ, सगळे समाज घटक असे आता मी कव्हर करू शकत नाही. एका महापुरुषावर 10-10 दिवस लागतात. सहा महापुरुषांचे सगळे पैलू या ठिकाणी या भाषणामध्ये समजून सांगणं अवघड आहे. म्हणून अगदी थोड्या थोड्या काही पैलूंना मी स्पर्श करणार आहे आणि त्याचे परिणाम आजच्या महाराष्ट्रातल्या जीवनावर दिसतात. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून प्रारंभ करूया. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या डोळ्यासमोर जे ठेवलं चित्र ते राष्ट्र कार्य ठेवलं. शिवाजी महाराजांनी बाहेरचे प्रदेश दक्षिण कर्नाटक वगैरे सगळे कर्नाटक आणि दक्षिण हिंदुस्थानात गेले ते, पण उत्तर हिंदुस्थानात त्यांची इच्छा होती पण नाही जाऊ शकले. पण तरी देखील छत्रपती शिवाजी महाराजांचं मला एका ठिकाणी छान संदर्भ सापडला, तो मुळातून सांगितला पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य हे आजही कसं लागू होतं, जर महाराष्ट्राला आणि पर्यायीना देशाला मोठं व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळी हिंदू समाज शेकडो प्रकारच्या जाती उपजातींनी विभागलेला होता. त्यांच्यात प्रादेशिक गटही होते. महाराष्ट्रातील ब्राह्मण वर्ग सुद्धा देशस्थ, कोकणस्थ आणि कराडे या तीन उपजातीत विभागलेला होता. त्यांच्यातील परस्पर वाद व मत्सर आजतागायत चालू असलेले आढळतात. त्यांच्यात सहभोजन आणि सहविवाह होत नाहीत. त्याचप्रमाणे मराठा समाजात अनेक उपजाती असून त्यांच्यातील भोसले, घोरपडे, शिरके, घाटगे, मोरे, निंबाळकर, डफळे इत्यादींची वैरे प्रसिद्धच आहेत. प्रभू, सारस्वत आणि ब्राह्मण यांच्यात आपापसात चुरस होती. त्यांच्यातील आणि मराठा वर्गातील चुरसही काही कमी नव्हती. या खालचे स्पृश्य अस्पृश्य वर्ग हे तर समाजाचे भारवाहकच असल्यासारखे होते. सामाजिक समतेचा त्यात गंधही नव्हता. अशा प्रकारचा समाज होता आणि त्याच्यामध्ये राष्ट्रकार्य छत्रपती शिवाजींनी उभा केलंय. देशी विदेशी मंडळी त्याचं कौतुक करतात. छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठेपण यात आहे की त्यांनी या सर्व परस्पर विरोधी असलेल्या समाज घटकामध्ये संपूर्ण ऐक्य घडवून आणलं. समान राष्ट्रीयत्वाची भावना आणि परकीय सत्ताधाऱ्यांना विरोध करण्याचे धैर्य त्यांच्यात निर्माण करून त्या सर्वांना राष्ट्रसेवेची संधी त्याने उपलब्ध करून दिली. अशा रीतीनं त्यांच्यातील आपापसातील झगड्याच्या वृत्तीला वेगळ्या दिशेनं पळवून त्यांच्यात ऐक्य निर्माण केले. आपला धर्म, आपली जात आणि आपली संस्कृती आपण रक्षण केली पाहिजे ही भावना त्याने त्यांच्यात प्रज्वलित केली आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करून मुसलमानी आक्रमणाचा प्रतिकार करण्यास त्या सिद्ध केले. जात म्हणत असताना या ठिकाणी हिंदू जाती हे लक्षात घेतलं पाहिजे. मावळे, शेतकरी, हेटकरी, मजूर, रामोशी, भिल्ल यांच्या टोळ्या आणि महार मांग यांच्यासारख्या अस्पृष्ट वर्गातील जाती, मराठ्यांच्या सारखे वीरवृत्तीचे शिपाईगडी या सर्वांना त्यांनी राष्ट्रसेवेला जुंपले. त्याने जगाला हे दाखवून दिलं की ब्राह्मण हा केवळ लेखणी बहादूरच नाही तर तो रणांगणातही तरवारही चालवणारा आहे व कुशल सेनापतीही आहे.
आणि अजिंक्य भासणाऱ्या मोगलांचाही ते पराभव करू शकतात. त्याचप्रमाणे रानटी जातीचे लोक आणि सोशिक वृत्तीचे शेतकरी यांच्यातूनही त्यांनी एकनिष्ठ आणि महापराक्रमी सैनिक निर्माण केले. राज्याचे कल्याण, वैभव आणि प्रगती हे एकच उद्दिष्ट सर्व जाती जमातींच्या व गटांच्या डोळ्यापुढे त्यावेळी उभे होते. शिवाजी महाराजांच्या विधायक बुद्धिमत्तेच्या आणि आकर्षक नेतृत्वाखाली सर्वांनी एकजुटीने आपापली कामे निष्ठेने पार पाडली आणि म्हणून शिवछत्रपतींचे हे जे राष्ट्रीय एकात्मतेचं व्यावहारिक अधिष्ठान निर्माण केलं त्यालाच महाराष्ट्रातील संतांच्या कार्यामुळे आध्यात्मिक अधिष्ठान निर्माण झालं. धर्मकारणात सत्पुरुषांचा परामर्श हा महत्वाचा भाग होय. महाराजांनी समकालीन सत्पुरुषांकडे कसे लक्ष पुरवले त्याच्या संबंधामध्ये जितकी आपण माहिती घेऊ तेवढं थोडंच आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं काम करून घेत असताना त्यांना काय सगळा पकापकाया माल मिळाला नाही, त्यांना विविध जाती जमातीतल्या मंडळांना घ्यावं लागलं, प्रशिक्षित करावं लागलं. त्याचेही रेफरन्सेस मिळतात देशी विदेशी सगळ्या लिखाणांच्या मध्ये. सगळं सर्वसमावेशकता हा महाराष्ट्रीयांचा विशेष गुण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून तो सुरू होतो. गडाच्या पायथ्याच्या संरक्षणासाठी महार, मांग, रामोशी, कोळी, भिल्ल व अन्य वन्य जातीचे लोक नियुक्त केले होते. त्यांची वस्ती चौक्याच्या गडाच्या पायथ्याशी असत. त्यातील कित्येक तथाकथित गुन्हेगार जमातीचेही लोक होते, पण महाराजांच्या विभूतिमत्वानं ते मोठे शूर एकनिष्ठ असे स्वराज्याचे आधारस्तंभ ठरले. गडावर सैनिक आणि अधिकारी नियुक्त करताना महाराज स्वतः मनुष्य परीक्षा करीत हे फारच महत्वाचं आहे. आणि त्याच्या पुढचा जो मला मिळालेला भाग आहे तो असा की ज्यांच्याकडे परंपरागत घोडा नाही, वाहन चालवायची माहिती नाही, लढायची माहिती नाही, त्यांच्या संबंधामध्ये फॉरेन बायोग्राफीज ऑफ शिवाजी या ग्रंथातला उल्लेख वाचून छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरचं माझं टिप्पण मी थांबवतो. ही हॅड अमंग हिज ट्रुप्स मेनी यंग मेन novices still in the profession whom he had collected from all sides to accustom them to their profession. He encamped for nearly 3 months in a bare fields, teaching them how to handle horses and fight and training them carefully in all the exercises of the military act. त्याच्या सैन्यामध्ये ठिकठिकाणाहून गोळा केलेले अनेक नवशिके लोक होते. त्यांना युद्धाचे शिक्षण देण्याकरता त्याने उघड्या शेतात 3 महिने तळ दिला आणि घोड्यावर कसे बसावे, युद्धकलेचे सर्व डाव कसे खेळावे, लढाई कशी करावी याविषयीचं शिक्षण मोठ्या काळजीपूर्वक त्यांनी दिले. हे लक्षात ठेवलं पाहिजे, म्हणजे मग आपल्याला शिवाजी महाराजांचं मोठेपण कळायला सुरुवात होते. त्यातली एक कथा तर मोठी रंजक आहे. ह्या सगळ्यांच्या म्हणजे किती मोठ्या प्रमाणात त्यांनी राष्ट्रभक्ती पेरावी याला काही अंत नाही. आणि त्याचा महाराष्ट्रावरचा परिणाम तर स्वाभाविक आहे. स्वतः महाराज एकदा गडाच्या पायथ्याशी रात्री अपरात्री गेले. ते परीक्षा द्यायला गेले होते का खरंच अडकले होते हा आणखीन संशोधनाचा भाग आहे. पण वरच्या गडकरी मंडळींना त्याने सांगितलं मला मध्ये घ्या, तर गडकरी मंडळींनी वरून खाली सांगितलं की असं नाही घेता येत, महाराजांची आज्ञा आहे, रात्री अपरात्री नाही तुम्हाला मध्ये प्रवेश करता येणार, सकाळ झाल्यावर पाहू. मग महाराज म्हणाले अरे मी छत्रपती शिवाजी महाराज बोलतोय, मी बोलतोय महाराज. ते म्हणाले हो हो ते आम्हाला कळतंय पण पहाटेपर्यंत तिथेच थांबा. ते म्हणाले पण पाठीमागे शत्रू आहे ना पाठीवर. बाळशास्त्री हरदासांच्या त्या 4 खंडात्मक चरित्रामध्ये त्याचा प्रसंग आहे. ते म्हणाले पाठीमागे शत्रू आहे ना मग काय करायचं. वरचे गडकरी चे रामोशी भिल्ल आहेत, हेटकळी आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत, ही सगळी मंडळी म्हणतात काही करू नका, त्याच्याही सुरक्षेची व्यवस्था करतो, तुमच्या केसाला धक्का लागणार नाही, पण रात्री तुम्हाला दरवाजा उघडून प्रवेश नाही. याला म्हणायचं राष्ट्रनिष्ठा. आणि म्हणून आपल्याला पुढे लिहिलं पाहिजे, बासी बेंद्रे लिहितात श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची उभारणी केली आणि गागा भट्टांनी या स्वराज्यासाठी सुवर्ण सिंहासनाच्या विधीपूर्वक प्राणप्रतिष्ठेनं धर्मसिद्ध अशी राज्य संस्था स्थापून महाराष्ट्रास सुसंघटित राष्ट्रीय संस्कृती प्राप्त करून दिली. लक्षात घ्या, म्हणून महाराष्ट्र म्हणत असताना त्याच्यात राष्ट्रीय संस्कृती कशी आणली हा पुढच्या सगळ्याच्या सगळ्या 6 महापुरुषांच्या जीवनातलं हेच सूत्र मला आपल्या समोर लक्षात आणून द्यायचंय. आम्ही कधी केवळ महाराष्ट्र महाराष्ट्र करत बसलो नाहीत, तर राष्ट्रीय संस्कृती महाराष्ट्रात आणली हे फार महत्वाचं आहे. 3-4 शतके अनियंत्रित यावनी बादशाही सत्तेचा कटू अनुभव घेत असताही श्रेष्ठ हिंदू संस्कृतीला डोकवर काढणं अखिल भारतात अशक्य झालं होतं. परंतु तीच यावनी सत्ता अगदी प्रभावाच्या शिखरास पोहोचली असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली बुद्धी, युक्ती, सहिष्णुता, शक्ती, सामर्थ्य यांनी अल्पावधीत आर्य संस्कृतीचं पुनरुज्जीवन केलं. आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम जसा अद्वितीय आदर्श आहे तसाच तो हिंदुस्थानातील सामाजिक आणि राजकीय क्रांतीतील एक श्रेष्ठ आदर्श म्हणून इतिहासात कायमचा स्थिर झाला आहे
याची नोंद मी आपल्या कानावर घालतो. जेवढं सांगावं तेवढं कमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल. मी मग अशी म्हणलं तसं सगळ्यांचा समावेश आहे. त्यांचे सैन्य तरी विशिष्ट लढवया जमातीतून निर्माण झालेले आहे असे म्हणता येणार नाही. ब्राह्मण, पंडित, कारकून, शेतकरी, खालच्या श्रेणीतील जमाती इतकेच नव्हे तर खांद्यावर घोंगडे आणि डोक्याला मुंडासे घालणाऱ्या फटक्या लोकातूनही त्यांनी आपले 18 पगड म्हणजे 18 पद्धतीच्या पगडी असणारे जमातीचे सैन्य निर्माण केले. सेनाशास्त्रज्ञ, युद्धशास्त्रज्ञ असे म्हणतात की सैन्य नेहमी लढाऊ जमातीतूनच निर्माण केले पाहिजे. हवी तशी जमातीची सरमिसळ विजेते सैन्य निर्माण करण्याच्या दृष्टीने नेहमीच अपात्र ठरते. पण नियमांची चाकुरी केवळ सामान्य जीवांसाठी असते. अलौकिक दृष्टा पुरुष नियमांच्या चाकुरीत बसत नसून त्यांच्या वागणुकीवरून आणि व्यवहारावरून नियमांचे शास्त्र बनत राहते. ही गोष्ट शिवछत्रपतींनी अक्षरशः खरी करून दाखवली. इतक्या सगळ्या समाजाला संघटित केलं आणि हे करत असताना कुठे जाती जमाती उच्च नीचता काहीही आडवं येऊ दिलं नाही. हे कितीतरी महत्वाचं आहे. आणि म्हणून आपण हे लक्षात घेऊया की त्यावेळेला जे सगळे फतवे असायचे तर ते फतवे इतके विचित्र होते. परिस्थिती बॅकग्राऊंड कशी होती त्याच्या संबंधीचं एक मला माहिती मिळाली आहे. हिस्ट्री ऑफ औरंगजेब मध्ये एक ठिकाणी मला त्याची माहिती मिळाली आणि त्याच्या आधीचा काही उल्लेख त्याच्यामध्ये आहे. अल्लाउद्दीनच्या काळात राजाज्ञा कशा होत्या एकच सॅम्पल वाचून दाखवतो म्हणजे पार्श्वभूमी कळेल. तसं तर पुस्तकाच्या पुस्तकं त्याच्यावर आहेत. अल्लाउद्दीनच्या राज्यात पुढील प्रमाणे आज्ञा होत्या. त्याच पुढे 500 वर्ष चालू राहिलेले आहेत. हिंदूंना बसाव्यास घोडा मिळू नये. हिंदूंनी हत्यारे बाळगू नयेत. त्यांनी कधीही उंची पोशाख करू नये. आपल्या जमिनीचे अर्धे उत्पन्न त्यांनी सरकारला दिलं पाहिजे. इतकेच नव्हे तर गाई म्हशीवर सुद्धा त्यांना कर द्यावा लागे. हिंदू अंमलदारांच्या बायकांनी मुसलमानांच्या घरी नोकरी करावी. मुसलमान अंमलदार पाहिला की हिंदूंनी त्याला लवून नमस्कार करावा. डॉक्टर आंबेडकर यांनी आपल्या थॉट्स ऑन पाकिस्तानमध्ये लेन पुले या लेखकाचे अल्लाउद्दीन जमीनदार जे उद्गार नमूद केले आहेत त्यावरून त्याच्या हिंदू प्रजेचे आर्थिक जीवन कसे उद्ध्वस्त केले होते याची कल्पना येते. आणि म्हणून त्याचा सगळा तपशील वाचत बसत नाही. परंतु एक गोष्ट नक्की की ह्या सगळ्या पार्श्वभूमीची दखल थेट बाबासाहेब आंबेडकर साहेब यांच्यापर्यंत सगळ्यांनी घेतलेली आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू समाजातले सगळे दोष असताना सुद्धा टॉप प्रायोरिटीनं कोणतं काम हातात घेत असेल तर यांच्या संघटनेचं घेतलं. आणि त्यांच्या माध्यमातून मग परकीय सत्तेशी संघर्ष कसा केला आणि त्याच वेळेला मग सामाजिक समता आपोआपच त्याच्यात आली. हे खरं आहे की सामाजिक समतेचा उद्घोष त्यांनी स्वतःहून केला नसेल. त्याच्या प्रचारासाठी मी आता बाहेर पडतो असंही त्यांनी म्हणलं नसेल. परंतु हे घडलं त्याचं कारण असं की समोर समान एक मोठं उद्दिष्ट असलं की माणसं अशा छोट्या छोट्या भेदाभेदांच्या गोष्टी विसरतात. हे काळ सिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं हे आपल्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे. आणि म्हणून एका विशिष्ट उद्देशानं राष्ट्र या शब्दाच्या अर्थानं राष्ट्र या शब्दाचा अर्थच मुळात असा की भूतकाळातल्या गोष्टींविषयी समान सुखादुःखाच्या भावना भविष्यकाळातल्या संबंधामध्ये एक समान महत्वाकांक्षा घेऊन जो समूह एका दिशेनं चालत राहतो वर्तमानात त्याला राष्ट्र असं म्हणायचं आहे. म्हणून अशा प्रकारचं राष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं आणि भारतीय राष्ट्राची प्रतिकृती तर महाराष्ट्रात आणली. राष्ट्रीय संस्कृती आणली आणि कामाला लागले. त्याच्यातून महाराष्ट्र घडला. आज एकही दिवस असा जात नाही की ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात होत नाही. सगळ्यांना अतिशय महत्वपूर्ण असणारे उल्लेख मी आपल्या समोर ठेवले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर ज्यांचा ज्यांचा अभ्यास आहे ते याच्यातून अधिक स्पष्टीकरण देऊ शकतील. विशेषतः माझे प्रिय मित्र केवळ त्यांच्यापेक्षा वयानं थोडासाच मी मोठा आहे म्हणून शुभेच्छा त्यांना पुन्हा पुन्हा दिल्या पाहिजेत की त्यांनी त्याचा जो सगळा तपशील आमच्या ह्या शिवशंभू विचारदर्शनाच्या मार्गदर्शन माध्यमातून आमच्या समोर ठेवायला सुरुवात केलेली आहे आम्हाला त्यांचा मोठा अभिमान वाटतो आणि त्याच्यावरच आम्ही वाटचाल करत असतो. त्याच्या पुढच्या काळात आपल्याला लक्षात येतं की महात्मा ज्योतिबा फुले 1827 जन्मले. 1890 पर्यंत त्यांचा 63 वर्षाचा कार्यकाळ आहे. आणि या काळामध्ये पेशवाई बुडालेली आहे. एकंदरच 8 पेशवा झालेले आपल्याला दिसतात. त्यातल्या पहिल्या 6 पेशव्यांबद्दल फार कुठे अपवाद आढळत नाही किंवा फार त्याच्यावर ऑब्जेक्शन दिसत नाहीत. पण शेवटचा जो पळपुट्या बाजीराव दुसरा बाजीराव
त्याचं जे सगळं वर्तन होतं, रंगरंगेलीपणा होता, शूरपणा नव्हता, आणि त्याला पळून जावं लागलं. तिकडे कानपूरकडे जाऊन बसले ब्रह्मावर्तावर. आणि त्या काळामध्ये जो महाराष्ट्रीय समाजामध्ये सगळा धिंगाणा माजलेला होता त्याचं प्रतिवृत्त जागोजाग छापलेलं आहे. त्याच्या तपशिलात फक्त जात नाही, पण एवढी गोष्ट नक्की की त्यावेळेला ब्युरोक्रसी, विशेषतः ब्राह्मण ब्युरोक्रसी अशी निर्माण झालेली होती. आणि त्यांचे उत्तराधिकारी असणारे नानासाहेब 1857 गेले असं मानलं जातं की सोनगीरला धुळे जिल्ह्यामध्ये त्यांची समाधी आहे. मीही एकदा तिथे मुद्दाम जाऊन बघून आलेलो आहे. त्या सगळ्याच महापुरुषांची सगळी जीवनातली ठिकाणं, अगदी गाडगे महाराजांच्या मूर्तिजापुरापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महूपर्यंत मी सगळीकडे प्रवास केलेला आहे. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे की महात्मा ज्योतिबा फुल्यांची जेव्हा जन्म झाला आणि त्यांच्या आयुष्यात एक दुर्घटना घडली, आपल्या ब्राह्मण मित्राच्या लग्नामध्ये त्यांचा अपमान झाला, त्याच्यातून त्यांनी काय बोध घ्यायचा, तर पुन्हा एकदा त्यांनी स्वतःच दुःख हे सार्वजनिक केलं. स्वतः पुरता ते अन्याय निवारण करू शकले असते, पण तेवढ्या पुरतं नाही राहत. महापुरुष तोच आहे ज्यानं हे सार्वत्रिकीकरण केलं आणि बघितलं की अरे असं तर सगळीकडे चालू आहे. आणि म्हणून त्यावेळची जी ही गुलामगिरी, जशी छत्रपती शिवाजी महाराजांनी गुलामगिरी नष्ट करायचा प्रयत्न केला, तशी ही सामाजिक गुलामगिरी नष्ट करण्यासाठी म्हणून महात्मा ज्योतिबा फुल्यांनी प्रयत्न केले. विविध प्रकारची त्यांची कामं आहेत, अनेक कामांचं स्मरण करता येईल. एक काम त्यातलं आपल्याला माहितीये की मुलींच्यासाठी, विशेषतः शूद्र अतिशूद्र जे तथाकथित मानले जात होते, त्यांना त्यांच्या मुलींच्यासाठी शाळा काढली. आणि आपल्याला माहिती आहे की लहुजीवस्तात साळवे यांची पुतणी मुक्ता साळवे ही त्या शाळेत शिकली. तिने पुढे निबंध लिहिला आणि स्त्री जीवनाची सगळी दुःख त्याच्यात व्यक्त झालेली आपल्याला दिसतात. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुल्यांनी केवळ मुलींच्यासाठी शाळा काढली इतक्यावर काम थांबत नाही. बालहत्या प्रतिबंधक ग्रह काढलं, शेतकऱ्यांचा आसूड काढला, कामगारांची संघटना बांधली, न्हावी लोकांचा संप घडवला, पाणी खुलं केलं आपल्या घरातलं सगळ्यांच्यासाठी, स्पृश्य अस्पृश्यांच्यासाठी, विशिष्ट अस्पृश्यांच्यासाठी. याचा अर्थ मी असा काढतो, या देशातली सगळी साधन संपत्ती जी सगळ्यांच्या विकासाचं कारण असते ती सगळ्यांच्यासाठी खुली झाली पाहिजे असा त्याच्यात संदेश आहे. आणि आपल्याला पुढे चालून अशी निश्चित स्वरूपामध्ये माहिती आपल्याला बघायला मिळते की शेतकऱ्यांच्यासाठी, कामगारांच्यासाठी त्यांनी जेव्हा हे कामाला सुरुवात केली त्यावेळेला ही साधन संपत्तीचा उपयोग करून आम्हाला आमची आर्थिक स्थिती कशी सुधारता येईल या संबंधात त्यांनी भरपूर लिखाण केलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्या सगळ्या लिखाणाकडे विवेकसारपर्यंत, सत्सार अशा प्रकारचे त्यांनी दोन खंड लिहिले आहेत. तिथपर्यंत जेव्हा आपण पोहोचतो तेव्हा असं लक्षात येतं की सगळ्यात शेवटी आयुष्यात धर्माला कुठेही दुजा भाव न देता, धर्मातली आलेली भ्रष्टता निवारण करण्यासाठी म्हणून धार्मिक सुधारणा करून एक शुद्ध असा प्रकारचा छोटासा आपला सार्वजनिक सत्यधर्म त्यांनी स्थापिला, सत्यशोधक समाज काढला. आणि आपल्या ह्या समाजाला संघटित करून सगळ्यांच्या बरोबरीला कसं आणता येईल, सगळे समान कसे होतील, सामाजिक समतेचा उद्घोष त्यांनी केला आणि सगळ्यांच्या शिक्षणासाठी, आर्थिक उन्नतीसाठी काम केलं. त्यामुळे त्याला अलीकडच्या काळामध्ये सोशिओ इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट म्हणता येईल, याचा पाया महात्मा ज्योतिबा फुलेंनी घातलेला आहे. एक उदाहरण त्यातलं वाचून दाखवलं पाहिजे. जसं मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातलं मग अशी आपल्याला उदाहरण सांगितलं, तसं महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या जीवनातलं एक उदाहरण निश्चित स्वरूपात सांगितलं पाहिजे की त्यांचा एक ज्ञानोबा ससाणे नावाचा मित्र होता. आणि त्याचं त्यांनी धैर्य दाखवलं की एका विधवेशी मी लग्न करीन. आता प्रश्न असा आहे की असं विधवेशी लग्न करणं आणि त्याच्यातही पुन्हा ब्राह्मण भिक्षुकाशिवाय हिंदू विवाह असा करून दाखवणं हे एक मोठं धाडसाच होतं. तर त्याच्या संबंधामध्ये मुद्दाम धनंजय किराणी त्याचा उल्लेख केलाय, ते मी आपल्या कानावर घालू इच्छितो. ज्ञानोबा ससाणे घाबरून ज्योतिरावांकडे धावत आला, कारण बाकीचे लोक त्याला त्रास द्यायला लागले. सामाजिक छळ सोसण्यापेक्षा आपण जन्माचे विधूर राहू असे तो ज्योतिरावांना कळवाळ्यांना सांगू लागला. आपल्या तारुण्यदशेपासून ज्योतिरावांनी असल्या विरोधकांना अनेक वेळेला तोंड दिलं होतं. तुझ्या हक्काचे संरक्षण करण्यास इंग्रज सरकार आहे, तू घाबरू नकोस, असे सांगून ज्योतिरावांनी त्याला धीर दिला. त्यावर ससारे म्हणाला, पण सरकारी नोकरीतील ब्राह्मणांचा भरणा जास्त आहे. त्यावर ज्योतिरावांनी अशी ग्वाही दिली की सरकारी इंग्रज अधिकारी आणि सुधारक ब्राह्मण अधिकारी हे तुझ्या बाजूने उभे राहतील. आणि तसे त्यांनी उभे केले आणि तो विवाह घडवला. मला या ठिकाणी हे लक्षात आणून द्यायचं आहे की किती गोष्टी कराव्या लागतात एखाद्या छोट्याशा गोष्टीसाठी, तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून ज्योतिरावांची तत्वप्रणाली लिहित असताना धनंजय कीर काय लिहितात, त्याचे अखंड आहेत, अभंग स्वतः आहेत, त्याच्यातले हे सगळे निष्कर्ष आहेत. ते म्हणतात, शूद्रांनी म्हणजे क्षत्रियांनी अंगी उद्योगशीलता बाणवली पाहिजे. आणि आज आपल्याला असं दिसतं की सगळ्या क्षेत्रात
म्हणजे इथे तर मला माहितीये की ज्याला वंचित घटक म्हणतात, उपेक्षित घटक म्हणतात, तर त्यातल्या 300 पेक्षा अधिक उद्योजकांची संघटना आहे पुण्यातही. माझे मिलिंद कांबळे मित्र, त्यांनी 2000 वंचित घटकातल्या सगळ्या डिक्की नावाची संस्था स्थापन करून त्याच्यातूनही उत्कर्ष भरभरायला आणलेला आहे. पण त्याचा पाया आपल्याला इथे दिसतो की सगळ्यांनी उद्योगशीलता ही अंगी बाणवली पाहिजे. त्यांनी प्रामाणिकपणे कष्ट करून आपल्या कुटुंबाचे आनंदाने पालन पोषण करावे, मुलांना शाळेत पाठविले पाहिजे आणि गरीब मुलांना अन्न पाणी पुरविले पाहिजे. म्हाताऱ्या मनुष्यांनी मुलांना विनावेतन शिकवावे. दुर्गुणी मनुष्य, खोटे बोलणारा, राजद्रोहाचा फैलाव करणारा आणि दारू पिणारा यांना सहाय्य करू नये. ख्रिस्ती, मुसलमान, मांग आणि ब्राह्मण यांना बंधुत्वाने, बंधुभावाने वागवावे. अशा पद्धतीचं हे आपल्या महात्मा ज्योतिबा फुल्यांचं काम दिसतं आणि त्यांनी त्याच्यावर धर्मवर्ज न मानता सुटसुटीतपणा आणला. कर्मकांड, पूजा, नवग्रह पूजा विशेष करून यातल्या सगळ्या गोष्टींना फाटा दिला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांना प्रेरणा कशी होती लक्षात येईल आपल्याला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरचा त्याने जो पोवाडा लिहिला आहे त्या पोवाड्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की त्यांचं म्हणणं काय होतं. त्यावेळेला त्यांनी भारतीय शक वापरलाय हा या ठिकाणी मला लक्षात आणून द्यायचा आहे की जेव्हा प्रत्यक्ष त्यांचं त्यांनी चरित्र लिहिलं त्यावेळेला लंगोट्यास देई जानवी पोशिंदा कुणब्यांचा काळ तो असे यवनांचा. शिवाजीचा पिता शहाजी, पुत्र मालोजीचा असे तो डवलछा जहागिरीचा. 1549 साल फळले जुन्नर ते उदयासी आले. त्यांनी भारतीय शक वापरलाय. आणि मग कोणत्या कारणामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्याची कारण मीमांसा केली आहे. काबुला सोडी नदांत उडी ठेवितो दाढी हिंदू सपिडी बामना कोडी इंद्रिय तोडी पिढी सफोडी देवळे पाडी चित्रास तोडी लेण्यास छेडी गोमांसी गोडी डुकरा सोडी खंड्यात गाडी जेजुरी गडी भुंग्यास सोडी खोडी समोडी मूर्तीस काढी काबुला धाडी झाडीस तोडी लुटली खेडी गडास वेडी लाविली शिडी हिंदूस झोडी धर्मास खोडी राज्यास वेडी कातडी काढी गर्दना मोडी कैलासा धाडी देवळे फोडी बांधितो माडी उडवी घोडी कपाळा आढी मिजास बडी ताजीम खडी बुरखा सोडी पत्नीस पिढी गायनी गोडी थैलते सोडी माता बौद्ध मनी ठसता राग आला यवनांचा. आईनं हे सगळं शिकवलंय. आमच्या माता भगिनीने काय शिकवलं पाहिजे? राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांकडून शिकलं पाहिजे. बेत मग केला लढण्याचा तानाजी मालुसरे बाजील पासलकरांचा स्नेह यशाजी कंकांचा मित्र आधी ठेवीला जमाव केला मावळ्याचा पूर करी हत्यारांचा मोठ्या युक्तीने सर केला किल्ला तोरण्याचा रोवला झेंडा हिंदूंचा. मला असं वाटतं की महात्मा ज्योतिबा फुल्यांनी अशाच पद्धतीनं विविध सगळ्या मंडळींचं सहाय्य घेऊन त्यावेळची असणारी जी ब्युरोक्रसी आहे ब्राह्मण ब्युरोक्रसी तिचा बिमोड करायचा प्रयास केला आणि सगळ्यांना वरती आणायचा प्रयत्न केला. ही गुलामगिरीची एक वेगळी नष्ट करण्याची पद्धती त्यांनी हे केली आणि लवकर लवकर घाईघाईनं आपल्या सगळ्यांचं उन्नयन झालं पाहिजे याच्या संबंधी त्यांनी आग्रह धरलेला आपल्याला दिसतो. महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या नंतर राजर्षी शाहू महाराज आहेत. त्यांचं जेव्हा राज्यारोहण झालं, कारण त्यांचा जो कार्यकाल आहे तो 1874 ते 1922 असा उणेपुरे 48-49 वर्षाचं आयुष्य मिळालं. राजर्षी शाहूंना गादी मिळाली ती वयाच्या 10व्या वर्षी आणि त्यानंतर 20व्या वर्षी अधिकार मिळाले. आणि जेव्हा त्यांना प्रत्यक्ष अभिषेक झाला त्यावेळेला लोकमान्य टिळकांनी राजर्षी शाहूंच्या वर एक केसरीमध्ये लेख लिहिला, त्याचा काही अंश मी आपल्या कानावर घालतोय. कोल्हापूरचे राज्य ज्यांनी स्थापन केले त्यांच्या वंशातील पुरुषांनी जी महत्कृत्य केली, जो देशाभिमान दाखविला व जी कीर्ती संपादन केली ती इतिहास विश्रुत आहे. हल्लीचा काल बदलला आहे खरा, तथापि सकल महाराष्ट्रीयास अभिमानास्पदी भूत झालेल्या शिवछत्रपतीच्या वंशातील पुरुषांनी अद्याप आपल्या संस्थानातील प्रजेच्या महाराष्ट्रीयांच्या किंबहुना हिंदुस्थानवासी लोकांच्या कल्याणासाठी पुष्कळ गोष्टी करण्यासारख्या आहेत. हिंदुत्वाचा योग्य अभिमान बाळगून त्याच्या अभ्युदयाकरता निष्काम बुद्धीने आपला देह झिजविणे हे कोल्हापूरकर महाराजांचे कुलव्रत आहे. ते पाळण्यास श्रीमंत शाहूशी छत्रपती महाराजास ईश्वर सद्बुद्धी, धैर्य व दीर्घायुष्य देवो. व महाराजास त्याप्रमाणे यशप्राप्ती होऊन त्यांचा सदैव सारखा उत्कर्ष होवो. अशा प्रकारचं टिळकांनी शुभेच्छा आपल्या राजर्षी शाहूंना दिलेल्या आपल्याला दिसतात. आणि मग पुढचा जो फतवा आहे, पुढचा जो हुकूम आहे, जाहीरनामा आहे राजर्षी शाहू महाराजांचा, तिकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. तो असा आहे की आमची सर्व प्रजा सतत सुखी राहावी, तिचे कल्याणाची सतत वृद्धी व्हावी,
व आमचे संस्थांची हर एक प्रकारे सदोदित भरभराट व्हावी अशी आमची उत्कट इच्छा आहे. हा आमचा हेतू परिपूर्ण करण्यास आमच्या पदरचे सर्व लहान थोर जहागीरदार आप सरदार मानकरी इनामदार कामगार व्यापारी आदी करून तमाम प्रजाजन सिद्धांत करण्यापासून मोठ्या राजनिष्ठेने आम्हा सहाय्य करतील अशी आमची पूर्ण उमेद आहे. ही आमची कारकिर्द दीर्घकालपर्यंत चालवून सफल करावी अशी मी त्या जगन्नियंत्या परमात्म्याची एक भावी प्रार्थना करतो. म्हणून त्यांचा हा जाहीरनामा आपण लक्षात ठेवला पाहिजे आणि या जाहीरनाम्याला अनुसरून सगळ्यांच्याच कल्याणाच्या कामाची सगळ्यांच्याच शिक्षणाची सगळ्यांच्याच उदरनिर्वाहाची कशी महाराज काळजी घेत असत आत्ताचा एक संदर्भ देऊन मी ते मूळ वाचून दाखवणार आहे. आत्ताचा संदर्भ असा की अशाच प्रकारचा दुष्काळ आणि भयानक प्लेगची साथ त्यावेळेला महाराष्ट्रात आली होती आणि त्या काळामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे की ब्रिटिश इंडियामध्ये हजारो लोक मृत्यूमुखी पडत असताना सुद्धा महाराजांच्या या छोट्या कोल्हापूर संस्थांमध्ये एकही बळी गेला नाही. कारण महाराज रात्रंदिवस हिंडून सगळ्या यंत्रणा राबवून सगळ्यांच्या व्यवस्थित सोयी करत होते. हे फार महत्वाचं आहे आणि म्हणून सगळ्यांच्या कल्याणाची योजना करण्यासाठी राजाला किती कष्ट करावे लागतात किती केले पाहिजेत. आजच्या संदर्भात बोलायचं तर आमदार खासदारांनी किती कष्ट घेतले पाहिजेत याचं हे उत्तम उदाहरण आहे. आणि म्हणून त्या काळात अतिसामान्य माणसाच्या शिक्षणाची सोय करत असताना महाराजांनी काय केलं इकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. कृष्णाजी लक्ष्मण मोरे या मांगाच्या मुलाचं एक उदाहरण आहे. शिक्षण घेण्याची उर्मी या लहान मुलात इतकी उसळत होती की त्यानं एकदा धाडस करून सोनतळीच्या आश्रमात थेट शाहू महाराजांनाच गाठलं आणि धिटाईनं पुढं होऊन त्याने लवून मुजरा केला. महाराज गरजले कोण रतू. कृष्णाजी हात जोडून बोलला मी मांगाचा मला शाळा शिकायची आहे. महाराजांना या मुलाच्या धिटाईचं आणि शाळा प्रेमाचं विलक्षण कौतुक वाटलं. त्यांनी त्याला उद्या ये रे असे सांगितले. दुसऱ्या दिवशी आपल्या खडखड्यात घेऊन स्वतः त्यास गुरुकुलात नेले. आर्य समाजाच्या त्या आश्रमशाळेत त्या मांगाच्या मुलाच्या शिक्षणाची त्यांनी सर्व सोय करण्याचा हुकूम दिला. हा मुलगा पुढे शिकून सवरून मोठा झाला इतका की भारतीय लोकसभेचा 2 वेळेला सदस्य होण्याचा बहुमान त्याला मिळाला. कृष्णाजी मोरे यांनी सांगितली ही कथा मुळातूनच वाचण्यासारखी आहे. त्यात कृष्णाजी म्हणतात मी मांगाचा शाळा शिकायची आहे हे शब्द उच्चारण्याची मला सद्बुद्धी होते काय आणि त्याला उत्तर उद्या येते उद्या ये रे म्हणून महाराजांकडून आज्ञा होते काय. या घटनेची अंमलबजावणी 24 तासाच्या आत माझ्या गुरुकुलमधील प्रवेशाने होते काय. ही घटना वरवर दिसण्याला साध्या स्वाधीसुधीच आहे पण शाहू महाराजांच्या दृष्टीने तरी अशी घटना सागरातील एका बिंदूप्रमाणे. कारण माझ्याप्रमाणे शाहू महाराजांचे असे अनेकांचे जीवन फुलविले होते हे फार फार महत्वाचं आहे. आणि म्हणून मला आपल्या कानावर आणखीन एक घटना घालायची आहे ती अशी की बापूराव शिंदे नावाचे एक गृहस्थ पुण्यात एक वसतिगृह चालवत असत. त्यात मराठा मुलं मोठ्या प्रमाणात होती आणि त्यांना ते माधुकरी मागायला पाठवायचे आणि अशा माधुकरी मागवायला तिथे पाठवत असत तर हे श्रीपतराव शिंदे यांनी राजर्षी शाहूंच्या कानावर घातलं. राजर्षी शाहूंनी त्यांना भेटायला बोलावलं आणि त्या प्रत्यक्ष ते सगळं काम बघायला गेले आणि त्याच्यानंतर तो एक संवाद झाला. तो मोठा मदेशीर आहे. जयसिंगराव पवार नोंदवतात या विद्यार्थी माधुकरी मागून अन्न आणीत असत व एकत्र बसून जेवण करत असत. एकदा महाराजांचा मुक्काम पुण्यात असता विजयी मराठाकार शिरपतराव शिंदेंनी ही गोष्ट महाराजांच्या कानावर घातली. आजपर्यंत गरीब ब्राह्मणांची मुले माधुकरी मागून शिक्षण घेत असल्याचे महाराजांना माहिती होते. आता मराठ्यांचेही मुले माधुकरी मागून शिक्षण घेण्याची जिद्द बाळगतात हे ऐकून महाराजांना मोठं कौतुक वाटलं आणि मग औचितपणेच महाराज शिरपतरावना घेऊन वसतिगृह पाहायला गेले. उघडी बोडकी मुले माधुकरी मागून आणलेल्या अन्नाची प्रतवारी करत होती. हे सर्व दृश्य पाहून महाराजांचं हृदय भरून आलं. श्रीपतरावांच्या चरित्रात म्हटलंय श्रीपतरावांच्या खांद्यावर हात ठेवून सदगतीतपणानं कठोर कंठाने राजर्षी उद्गारले श्रीपतराव ही मराठ्यांची मुलं भीक मागून विद्या शिकू लागली हे बघून मला फार आनंद झालाय. शाहू महाराजांचे डोळे आणि अंतःकरण भरून आलं होतं ते पाहून म्हणाले मला आता थोडी का होईना आशा वाटते की माझा समाज असाच काही कोपऱ्यात धूळ खात पडणार नाही. आणि म्हणून सगळ्यांच्या शिक्षणाची सोय करणं म्हणजे काय असतं किती तळमळीने हे करावं लागतं किती स्वतःहून पुढाकार घ्यावा लागतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे राजर्षी शाहू महाराज आहे. आणि याचं एकमात्र कारण असं आहे की समोर लोकशाही येणार हे दिसत होतं. लोकशाही याचा अर्थ सगळ्यांचा सहभाग सगळेच जण राजे आहेत तेव्हा या सगळ्यांचा जर सहभाग व्हायचा असेल तर ही माणसं शिकली पाहिजेत. म्हणून स्पृश्यास्पृष्ट गटातली सगळेच्या सगळे माणसं शिकली पाहिजेत याची त्यांनी व्यवस्था केली. त्याच्यात ब्राह्मणांचीही मदत घेतली.
जरी टिळकांच्या बरोबर मोठा संघर्ष झाला तरी सुद्धा अनेक ब्राह्मण मंडळींनी मदत केली, विशेषतः वेदोक्त प्रकरणाचा आता इथे उल्लेख फक्त करतो, तपशील सांगायला वेळ नाही, 20 मिनिटात एक महापुरुष कसा शक्य आहे। आणि म्हणून वेदोक्त प्रकरणाच्या वेळेला भागवत शास्त्री, राजाराम भागवत शास्त्री जे मुंबईचे होते, ते राजेश शाहूंचे मित्र होते, त्यांच्या स्नानाच्या वेळेला त्या ब्राह्मण पुरोहितांनी चुकीचे मंत्र म्हटले, त्याच्यावरती वाद पेटला आणि त्याच्यातून जी बाजू राजर्षी शाहूंची आहे ती भागवत कार्य भागवतीकडून होते आणि तिकडे मात्र टिळकांनी त्याची बाजू घेतली। हा मोठा संघर्ष दाळाला झालेला दिसतो, पण दोघांच्या संबंधामध्ये विविध साहित्यिकांचं वेगवेगळं मत असलं तरी जयसिंहराव पवारांनी असं म्हटलंय, अंतर्यामी स्नेह होता आणि वरकरणी शत्रुत्व होतं, अशा प्रकारचं त्याच्यात उदाहरण दिलंय। कृबासुर्यवंशने लिहिलेल्या चरित्रात अशा प्रकारचे विविध प्रसंग वर्णिलेले आहेत की दोघे एकाच वेळेला शत्रू मित्र कसे होते याचा प्रसंग आहे। राजर्षी शाहूंनी आपल्या ह्या 48-49 वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्रातला सगळा समाज ढवळून काढला, त्याचे परिणाम असा दिसतात की नाशिकला एक वेगळं वसतिगृह निघालं, शाळा निघाली, नागपूरला तशा प्रकारचं ज्याला म्हणता येईल परिषद झाली, त्या परिषदेचंही महाराज स्वतः अध्यक्ष तिथे होते। आणि म्हणून महाराष्ट्राच्या जीवनावर परिणाम करणारे इथपासून ते थेट मग दिल्लीपर्यंत महाराज जाऊन आलेले आपल्याला दिसतात। आणखीन एका गोष्टीचा इथे उल्लेख केला पाहिजे, जो महात्मा ज्योतिबा फुल्यांनी पुढे आणला, जो राजर्षी शाहूंनी पुढे चालवला, ब्राह्मणेतर समाजामध्ये पुरोहित निर्माण करण्याची प्रक्रिया ही महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या काळात सुरू झाली। राजर्षी शाहूंनी तर त्याच्यासाठी शिवाजी वेद विद्यालय काढलं आणि विविध पद्धतीनं ब्राह्मणेतर पुरोहित विविध ठिकाणी बोलावले जाऊ लागले, ही या ठिकाणची फार मोठी गोष्ट आहे। आजही महाराष्ट्रात तेवढा एकमेव व्यवसाय असा आहे की ज्याचं विद्यापीठात शिक्षण नाही, आणि म्हणून या ठिकाणी मला जाणीवपूर्वक हे कानावर घालायचं आहे, मागणी करायची असं म्हणलं तरी हरकत नाही की एवढा एकमेव व्यवसाय असा आहे जो कुठेतरी दुसरीकडे शिकवला जातो, विद्यापीठात का नाही? जर ती समाजाची गरज असेल, जर त्याच्यामध्ये पैसे मिळत असतील, पोटापाण्याची सोय होत असेल आणि लोकांचीही गरज पूर्ण होत असेल, ज्याला नाही करायचं काहीच संस्कार, त्याची गोष्टच वेगळी, त्याच्यासाठी हा आग्रह नाही, विनंती नाही, आवाहन नाही, काही नाही। पण समाजातला मोठा गळत 90-95% असा आहे की ज्याला अशा प्रकारच्या संस्काराची गरज वाटते, 16 संस्कार आहेत। राजर्षी शाहूंनी त्याच्यासाठी पुरोहित निर्मिती सुरू केली, महात्मा फुल्यांकडून ही इथपर्यंत चालत आलेली गोष्ट आहे। आणि म्हणून आजही आपल्याला असं करता येऊ शकतं, पुढाकार घ्यावा काही मंडळींनी की विद्यापीठामध्ये त्याचा सिलेबस करता येईल। सुदैवाने त्याचे सगळे जे मंत्र आहेत याचा मी अभ्यास केला आणि माझ्या असं लक्षात आलं की या मंत्रामध्ये कुठेही वर्ण आणि जातीचा उल्लेख नाही, वर्ण आणि जातीचा उल्लेख नाहीये, आणि सगळ्यांच्यासाठी समान संस्कार आहे। जर असं असेल तर मग त्याचा कोर्स होऊ शकतो आणि अशा प्रकारचा कोर्स करून त्याचा सगळीकडे प्रचार होऊ शकतो, हे या ठिकाणी मला लक्षात आणून द्यायचं आहे। आणि 1922 आधीच 1920 लोक म्हणजे टिळक गेलेले आहेत, टिळकांचाही कालावधी आणि राजर्षी शाहूंचा कालावधी हा एकाच वेळचा आहे। लोकमान्य टिळकांची तर महाराष्ट्रावर केवढी छाप आहे, आजही घराघरात फोटो आपल्याला दिसतात। आणि लोकमान्य टिळकांचा तो स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे ही गर्जनाही आपल्याला दिसते, त्यांचाही हिंदुत्वासंबंधीचे विचार मगाशी मी राजर्षी शाहूंच्या संबंधामध्ये आपल्याला सगळ्यांना बोलून दाखवले, वाचून दाखवले। आणि म्हणून मग त्यांनी जे सुरू केले जनजागृतीसाठी कार्यक्रम, त्याच्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव आहे, त्याच्यात गणपतीचा उत्सव आहे, आणि इतक्या उपर त्यांना मिळालेली जी पदवी आहे ती तेल्या तांबोळ्यांची पुढारी अशी आहे। असं असलं तरी शिवाजी आपल्या लोकमान्य टिळकांनी सामाजिक सुधारणांच्या संबंधात मध्ये जी कच खाल्ली असं सगळीकडे सर्वविदित आहे, त्याच्यामुळे लोकमान्य टिळक तरी काही अंशी पिछाडीवर गेलेले असले आपल्याला दिसत असले तरी देखील इथून इंग्रज हटला पाहिजे आणि त्याच्यासाठी विविध मार्ग अवलंबले पाहिजे, त्याच्यासाठी मग त्यांचा अनुयायी असणारे, त्यांच्यापासून प्रेरणा घेणारे आपल्याला खूप माणसं दिसतील, म्हणजे अगदी थेट सावरकर असतील, नाहीतर चापेकर बंधू असतील, नाहीतर विविध क्रांतिकारक असतील, या सगळ्यांनी प्रेरणा घेऊन टिळकांच्याकडून विविध प्रकारच्या मार्गाने इंग्रजांना इथून हाकलून लावायचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो। आणि असंतोषाचा जनक अशा प्रकारची लोकमान्य टिळकांना मिळालेली पदवी ही आपण लक्षात घेतली पाहिजे। लोकमान्य टिळकांची छाप आजही महाराष्ट्रावर त्याच्यामुळे दिसते आणि महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारांनी त्यांची जयंती पुण्यतिथी जेव्हा साजरी होते तेव्हा स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे याची सुरुवात आपल्याला दिसते। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि ही जी स्वराज्याची स्थापना केली या स्वराज्याच्या स्थापनेनंतरचा स्वराज्य हा जशाला तसा शब्द घेऊन लोकमान्य टिळकांनी स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे असं म्हटलं, म्हणजे तशाच पद्धतीचं त्यांना काम करायचं होतं। परंतु दुर्भाग्यवश त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मुसलमानही स्थिर झालेले होते, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी इंग्रजही स्थिर झालेले होते,
आणि त्यामुळे केवळ हिंदू संघटन करून पुढे चालायचं अशा प्रकारचं तर त्यावेळेला काही शक्य नव्हतं. बऱ्याच मोठ्या प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव, गणपतीचा उत्सव याच्या माध्यमातून त्यांनी तो करायचा प्रयत्न केला. जागोजाग 10 दिवसाच्या उत्सवामध्ये राष्ट्रीय भाषणच घडवायचा प्रयत्न केला हे लक्षात घेतलं पाहिजे. आजही अनेक ठिकाणची गणेश मंडळं, सगळी नाही, अनेक ठिकाणची गणेश मंडळं आपल्याला अशा प्रकारची भाषणं, भाषण मालिका घडवताना दिसतात. आणि मला असं वाटतं की आजही सगळीकडे कोणत्याही छोट्या मोठ्या सगळ्या महापुरुषांच्या जीवनावरचा कार्यक्रम घेत असताना व्याख्यानमाला घ्यायची जी पद्धत आहे ती मोठ्या प्रमाणात त्यावेळेला आपल्याला सुरू झालेली दिसते. आणि म्हणून टिळकांचं हे महाराष्ट्रावरचं फार मोठं एका अर्थानं देणगी आहे, देण आहे टिळकांची असं मी मानतो. लोकमान्य टिळकांच्या यानंतर आपण सावरकरांच्याकडे पुढे वळण्यापूर्वी बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे वळूया. कारण बाबासाहेब आंबेडकर 1956 गेले आणि सावरकर 1966 गेले, त्यामुळे कालक्रमाने आपण थोडस त्याच्यात असं करूया की आधी बाबासाहेब आंबेडकर घेऊया. बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंधामध्ये जेवढं बोलावं तेवढं थोडंच आहे. बाबासाहेब आंबेडकरांची अनेक उदाहरणं देता येतील मला. त्यांचा जो कार्यकाळ आहे तो जन्म झाला 1891 आणि 1956 ते वारले, सगळे मिळून 66-67 वर्षाचं त्यांना आयुष्य मिळालं. या आयुष्याच्या काळामध्ये त्यांनी इंग्रजांवर जशी टीका केली, इंग्रजांच्या विरोधात जसे बोलले, तसं त्यांनी एक लिहिलेलं पुस्तक जे आहे ते मला मोठं प्रेरक वाटतं. आणि ते पुस्तक आहे प्राचीन भारताचा व्यापार. त्याच्यामध्ये भारतीय संस्कृतीचं वर्णन आहे, इंग्रजांनी या देशाला कसं लुटलं याचं वर्णन आहे, आमचा जो व्यापार आहे तो कसा बंद पाडला, जो व्यापार आमच्या देशातल्या बहुतांश ज्यांना शूद्र अतिशूद्र मानलं जातं अशा प्रकारची मंडळी करत असत प्राचीन काळामध्ये. मध्ययुगीन काळ मात्र कालाकुट्ट गेलेला आहे आणि तो इ.स. 1300 ते 1800 मानला जातो. पण त्याच्या पूर्वीचा जो काळ आहे, या काळामध्ये सगळ्यांनी आपले उद्योगधंदे देशाच्या नव्हे तर जगाच्या पाठीवर सगळीकडे नेले होते, म्हणून या देशाला सोने की चिडिया असं मानलं जात असे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे सगळ्यांचा हातभार लागल्याशिवाय देश मोठा होत नाही, सगळ्यांचा हातभार लागल्याशिवाय देश मोठा होत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांना गुरु मानलं ही गोष्ट सत्य आहे. म्हणून सैद्धांतिक बाजूनं किंवा हिस्ट्री म्हणून काही इतिहास तत्वज्ञान म्हणून आपल्याला लक्षात येईल की काही मतभेद महात्मा ज्योतिबा फुल्यांशी असू शकतात. विशेषतः दोन सिद्धांत जे महात्मा ज्योतिबा फुल्यांनी पुढे आणले त्या काळामध्ये, त्याच्या संबंधामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी एक वेगळं मत दिलेलं आहे. आर्य बाहेरून आले असं महात्मा ज्योतिबा फुले म्हणाले, बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की आर्य बाहेरून आले नाहीत, जाती ब्राह्मणांनी निर्माण केल्या असं महात्मा ज्योतिबा फुल्यांचं म्हणणं दिसतं. तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ब्राह्मणांनी जाती निर्माण केल्या नाहीत, पण पुढे चालून त्यांचा एक टोल आहे चांगला ब्राह्मणांना, आणि तो असा आहे की कारण ते त्यांच्या क्षमते बाहेरचे होते. मग जाती, भारतातील जाती हा त्यांचा प्रबंध कसा बाहेर पडला ते आपण मुळातून वाचा. पण एक गोष्ट नक्की, ह्या त्यांच्या सगळ्या चळवळीला प्रारंभ झाला तो 1924 बहिष्कृत हितकारिणी सभा, त्याची स्थापना झाली. आणि त्यावेळेला ती हितकारिणी सभेच्या स्थापनेच्याच वेळेला दलितेतर मंडळी म्हणजे वंचित घटकांच्या पेक्षा सुद्धा वेगळी मंडळी, म्हणजे अनुसूचित जाती जमातीच्या मंडळींपेक्षा सुद्धा वेगळी मंडळी, दलित शब्द उच्चारायचा नाही म्हणून मी वंचित हा शब्द उच्चारतो आणि अनुसूचित जाती जमाती हा त्याच्यासाठी विशेष शब्द, याच्या व्यतिरिक्तची मंडळी, मग ते खेर असतील नाहीतर सेटलवाड असतील, अशी मंडळी त्याच्यात घेतली आणि त्यांच्या सहित कामाला सुरुवात केली. आणि 1900 प्रायोरिटीनं जरी उपेक्षित वंचित घटकांचं त्यांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवलं, तरी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारिणी सभेची 1924 स्थापना केली. आणि स्थापना करत असताना सेटलवाड, खरे यांच्यासारखी जी अनुसूचित जाती जमातीमध्ये माणसं जन्माला आली नाहीत, ज्याला तथाकथित त्यावेळेला सवर्ण समाज म्हणत होते, यातली सुद्धा मंडळी त्या बहिष्कृत हितकारिणी सभेच्या कार्यकारी मंडळात घेतली आणि कामाला सुरुवात केली. प्रामुख्याने हा जो असा असणारा वर्ग आहे याच्या उत्थानासाठी कामाला सुरुवात केली हे लक्षात घेतलं पाहिजे. बहिष्कृत समाज याच्या उत्थानासाठी कामाला सुरुवात केली आहे. पण 1950 पर्यंत जाता 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 बाबासाहेब काय बोलतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. 11 जानेवारी 1950 रोजी बाबासाहेबांचा मुंबईत सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले, पूर्वी आपलं राजकारण शत्रुत्वाच्या पायावर चाललेलं होतं. माझ्या दृष्टीनं पूर्वी अस्पृश्य वर्गांचे सर्व पुढारी थोड्याशा संकुचित दृष्टिकोनानं पाहत होते, तसेच वागत होते. मीही या दोषाला थोडा बहुत पात्र होतोच. आमचे काय होईल, हिंदूंच्या हाती सत्ता आली तर काय होईल असं आम्हाला वाटत होतं.
पण हा राजकारणाचा रोख आता बदलला पाहिजे. आता आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपण आपल्या लोकांचे आपल्या समाजाचे हित पाहत होतो ते तर पुढे चालूच ठेवले पाहिजे, परंतु त्याचबरोबर आपल्या देशाला मिळालेलं स्वातंत्र्य कसं राखून ठेवता येईल याचाही विचार केला पाहिजे. या देशाला पूर्वी स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही पारतंत्र्यात पिचक पडावं लागलं होतं. अगोदर मुसलमानांनी आणि नंतर इंग्रजांनी आपले स्वातंत्र्य हिरावून घेतले होते. आपले म्हणजे कोण? स्वातंत्र्याची वरच्या वर्गाला जेवढी गरज आहे तेवढीच खालच्याही वर्गाला गरज आहे. पण आता पुन्हा परकीयांच्या हाती पडण्याचा प्रसंग आला तर ती गोष्ट दुर्दैवाची ठरेल. म्हणून या देशाच्या स्वातंत्र्याचं संरक्षण करणं हेही प्रत्येकानं आपलं परमकर्तव्य मानलं पाहिजे असं बाबासाहेब या ठिकाणी म्हणतात. आणि म्हणून पुढे चालून त्यांचं 13 डिसेंबर 1947 एक भाषण आहे त्याचा रेफरन्स दिला पाहिजे. हे भाषण आधीच आहे पण संदर्भ मुद्दाम नंतर घेतलाय मी. आज आपण राजकीय सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या दुभंगलेले आहोत याची मला जाणीव आहे. आपण विरोधी छावण्या करून आहोत. मीही कदाचित एका युद्धाची छावणी ठोकून राहिलेल्या एका जमातीचा नेता आहे, परंतु असं असलं तरी माझी पूर्ण खात्री आहे की परिस्थितीने काळ येताच आपल्या एकीच कोणतीच गोष्ट अडथळा करू शकणार नाही. जरी जाती आणि पंथ अनेक असले तरी आपण एक राष्ट्र होऊ याविषयी माझ्या मनात संदेह नाही. जरी मुस्लिम लीग हिंदुस्थानच्या फाळणीसाठी चळवळ करीत आहे तरी एखाद्या दिवशी त्यांच्या मनावर प्रकाश पडून अखंड हिंदुस्थान सर्वांसाठी हितकर आहे असे त्यांना वाटावयास लागेल असं म्हणावायला मला संदेह वाटत नाही. आणि म्हणून आपल्या असं लक्षात येतं की बाबासाहेबांनी थेट मग 25 नोव्हेंबर 1949 रोजी फार मोठी गोष्ट केली आणि त्या भाषणामध्ये त्यांनी खूप चांगल्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे की आपण एक होणं कसं आवश्यक आहे आणि आपण जर एक झालो तरच आपल्याला भवितव्य आहे, नाहीतर पुन्हा आपण पारतंत्र्यात जाऊ शकतो. म्हणून जातीचा विचार टाकून देशाचा विचार कसा केला पाहिजे याचं ते टिपण आहे. त्यातला काही अंश मी पुन्हा आपल्या कानावर घालतो. माझ्या मनाला अतिशय दुःख होतं 25 नोव्हेंबर 1949 माझ्या मनाला अतिशय दुःख होतं ते या गोष्टीमुळं की भारताला यापूर्वी आपलं स्वातंत्र्य गमावण्याची वेळ एकदाच येऊन गेली असं नाही, परंतु ते भारताच्या जनतेच्या स्वतःच्याच विश्वासघातामुळं देशद्रोहीपणामुळेच त्याला गमवावं लागलं. जेव्हा महम्मद बिन कासिमनं सिंधूवर स्वारी केली तेव्हा राजा दाहिरच्या सेनापती महम्मद बिन कासिमच्या मुनिमाकडून लाच खाऊन आपल्या राजाच्या बाजूनं लढण्याचं साफ नाकारलं. महम्मद घोरीला हिंदुस्थानवर स्वारी करण्यास आमंत्रण देऊन पृथ्वीराजाच्या विरुद्ध लढण्यास आमंत्रण देणारा जयचंद हा पुरुष होय. त्याने महम्मद घोरीला सोळंकी राज्याचे आणि आपल्या सहाय्य देण्याचे वचन दिले होते. जेव्हा शिवाजी महाराज हिंदूंच्या स्वातंत्र्यासाठी युद्ध करीत होते तेव्हा इतर मराठे सरदार व राजपूत मोगल बादशहाच्या बाजूने लढत होते. जेव्हा शिख राज्यकर्त्याविरुद्ध ब्रिटिश लढत होते तेव्हा त्यांचे सेनापती मूग मुगळून बसले होते. शिखांचे स्वातंत्र्य रक्षण करण्यासाठी त्यांनी मुळीच प्रयत्न केले नाहीत. 1857 हिंदुस्थानच्या मोठ्या विभागानं ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्य युद्ध पुकारले असता शीख लोक ते युद्ध शांतपणे प्रेक्षक वृत्तीने बघत बसले असं बाबासाहेब टिकण टाकतात. आणि म्हणून मग बाबासाहेबांनी सगळ्यांना समान पातळीवर आणण्यासाठी केलेल्या बाकीच्या कथांच्या संबंधात जेवढं सांगावं तेवढं थोडलंय. पण बाबासाहेबांनी आपल्या या देशाला संविधान दिलं म्हणजे एक नवीन धर्मच दिला म्हणायला हरकत नाही. त्यांनी बौद्ध धर्मामध्ये प्रवेश केला ही तर जगजाहीर गोष्ट आहे. आणि असं असताना त्यांनी व्यक्त केलेले विचार गांधींचं स्मरण करून ते सांगतात की त्यांना मी वचन दिलं होतं की या देशाला कमीत कमी धोका पोचेल अशा प्रकारच्या धर्माचा मी स्वीकार करीन, तुम्ही काळजी काही करू नका. जरी आणि गाडगे महाराजांच्या ते त्यांच्याशी जी काही सल्ला मसलत झाली दांडेकरांनी त्याचं टिपण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात की दोन वाटा वगळा, एक ख्रिश्चनांच्या मार्गाने जाऊ नका, मुसलमानांच्या मार्गाने जाऊ नका. बाबासाहेबांनी त्याच्यावर तर थॉट्स ऑन पाकिस्तानच लिहिलं. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल दिलं आणि म्हणून तोपर्यंत हिंदू असणारा शब्द त्याज्य किंवा वेगळ्या अर्थानं जो वापरला जात असे अनेक ऑब्जेक्शन घेतले जात असत तोच हिंदू शब्द वापरून बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल लिहिलं. त्याच्यामध्ये बौद्ध जैन सिख लिंगायत आणि सर्व जाती जमाती यांचा समावेश केला. नरेंद्र जाधवाने एक पुस्तकात एका ठिकाणी लिहिलंय बाबासाहेबांची इच्छा होती ते म्हणतही असत की सगळ्या हिंदूंनी एका छत्राखाली आलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. नाहीतरी हिंदू कोड बिल सगळ्यांना समान लागू करण्यामध्ये बाबासाहेबांचा आग्रह का होता? गोष्ट स्पष्ट आहे. आणि म्हणून आपण हे लक्षात घेतो की बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं, धर्म म्हणजे ड्युटी दिली, सगळ्यांना उपासनेचं स्वातंत्र्य दिलं. नाहीतरी हिंदुत्वाचा वेगळा काय अर्थ काढता येईल? सगळ्यांना उपासनेचं स्वातंत्र्य प्रियांबलमध्ये दिलेलं आहे. बाकीचा सगळा कोड
हा व्यवस्थित सगळ्यांना समान दिलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांची ही जी दिलेली देणगी आहे, आजही महाराष्ट्रात आपण सगळेजण समानतेने वागतो, समान पातळीवरून वागतो, तथागत गौतम बुद्धांचंही स्मरण करतो हे या ठिकाणी मला लक्षात आणून द्यायचं आहे. बाबासाहेबांचं स्मरण तर 14 एप्रिलला आपण सगळेजण मिळून करतो, कारण हा राष्ट्रपुरुष होता, पण जन्मला महाराष्ट्रात. कधी कधी एक ठिकाणी तर मला उल्लेख सापडला की त्यांना आपण कोकणी असल्याचा पण मोठा अभिमान वाटायचा, मी कोकणी आहे असं ते म्हणायचे. जे काय असेल ते असेल, त्यातला संदर्भ इतकाच आहे की आपण महाराष्ट्रातले आहोत, महाराष्ट्रीयन आहोत, आणि महाराष्ट्रीयन माणसाची जी वृत्ती असते लढाऊ बाणण्याची आणि देशासाठी लढण्याची, ही बाबासाहेबांमध्ये सुद्धा दिसते. त्याची छाप आजही महाराष्ट्रावर पडलेली दिसते. शेवटचे जे महापुरुष आहेत त्यांचा कार्यकाल 1966 संपतो, ते सावरकर आहेत. आणि सावरकर तर त्यांच्या पक्षाचं नावच मुळात हिंदू महासभा होतं, पण तरी देखील त्यांनी सुद्धा आपल्याला लक्षात असं येतं की ज्या सगळ्यांचं सहाय्य घेतलं, तर ते सगळं सहाय्य घेत असताना आपण असं बघतो की सावरकरांनी सामाजिक क्रांतीसाठी म्हणून विशेष प्रयत्न केले. म्हणजे त्यांनी तेलाचा घाणा ओढला, अंदमान निकोबरला छळ सहन केला, मग ती मार्सेलिसची ओढी झाली. पण या सगळ्याचा उद्देश एकच होता की इंग्रज इथून हटला पाहिजे, हे राज्य काही त्याच्या बापाचं नाही, हे सगळं आम्हा सगळ्या हिंदूंचं आहे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्याच्यासाठी त्यांनी कष्ट वेचले, त्याच्यासाठी त्रिवार त्यांना वंदन, स्वातंत्र्यवीर सावरकर असंच त्यांना म्हणतात. पण त्याचबरोबर त्यांची ही जी बाजू आहे दुसरी, की देश बळकट कशाच्या आधारावर होतो, तर सगळा समाज एक झाल्याशिवाय कसा देश बळकट होईल. आणि म्हणून सावरकरांनी सुद्धा आपल्याला असं दिसतं की सगळ्या मंडळींना एकत्र करण्याचा प्रयत्न केलेला आहे. विशेषतः त्यांनी एके ठिकाणी केलेल्या भाषणातला एक भाग सगळ्यांच्या कानावर घातला पाहिजे. भगूरला कर्मठांच्या अंगावर शहारे आणणारा एक प्रकार घडला. सावरकरांनी एका हरिजनाच्या घरी जाऊन चहा घेतला आणि आपण मेल्यावर एक महार, एक ब्राह्मण, एक मराठा आणि एक मांग अशा 14 जणांनी आपले प्रेत खांद्यावर वाहून न्यावे अशी आपली इच्छा असल्याचं त्याने बोलून दाखवलं. सावरकरांचं सर्वत्र होणारं सोत्साह स्वागत आणि स्फूर्तीदायक भाषण यामुळे सरकारच्या मनात संशय निर्माण झाला. त्याने सावरकरांना लगोलग रत्नागिरीस पुन्हा एकदा परतण्यास भाग पाडलं. सावरकरांना वेळ झाल्या मिळाल्याबरोबर काय करत असत हेही मी आपल्या कानावर घातलं. दुसरंही एक वाक्य घातलं की माझ्या समारोपाकडे वळणार आहे. शौकत अली त्यांना भेटायला आले आणि ह्या शौकत अलींनी सावरकरांच्या देशभक्तीची स्तुती केली. त्यांच्या हिंदू संघटनाच्या विचारसरणीला मात्र नाक मुरडलं आणि पुढे म्हणाले, तुम्ही हिंदू संघटनांचा प्रचार थांबवावा असं मला वाटतं. सावरकर म्हणाले, मी हिंदू संघटनांचे आंदोलन थांबवावे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही प्रथम आपली खिलाफतीची चळवळ थांबवा. शौकत अली उत्तरले, खिलाफत चळवळ हा तर माझा प्राण आहे. सावरकर म्हणाले, जोपर्यंत मुसलमानांच्या वेगळ्या संघटना अस्तित्वात आहेत आणि त्या धर्मांतराची चळवळ करीत आहेत तोपर्यंत हिंदू संघटन निशुद्धी त्यांचे आंदोलन अप्रतिहत चालू राहणार. त्यावर शौकत अली कुरबुरले, मुसलमान लोक हिंदू संघटनांच्या विरोधात आहेत, ते तुमच्या चळवळीने प्रक्षुब्ध झाले आहेत. तुम्ही ही चळवळ सोडून दिली नाही तर मग तुम्ही तुमचं नशीब, एवढंच मी तुम्हाला सांगतो. सावरकर उद्गारले, अहो एवढं शस्त्रास्त्र संपन्न ब्रिटिश राज्य ते देखील मला वाकवू शकलं नाही, मग साध सुर हातात घेतलेल्या मुठभर मुसलमानांची काय कथा. मला असं वाटतं की एकाच वेळेला सावरकरांनी हा देशाविषयीचा दृष्टिकोन व्यक्त केलेला जसा आढळतो, तसा आपल्या समाजातला अस्पृश्य घटक त्याला बरोबर करण्यासाठी मग मंदिर प्रवेशाचे कार्यक्रम केले इथपर्यंत. आणि त्यातला काही भाग मी तुम्हाला भगूरचा वाचूनही दाखवला. सावरकरांच्या पासून ते थेट पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पुन्हा जायचं, तर छत्रपती शिवाजी महाराज हेच सावरकरांचं आराध्य दैवत होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर महात्मा ज्योतिबा फुल्यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांना मानलं. राजर्षी शाहू तर त्याच वंशातले होते. टिळकांनीही शिवाजी उत्सव सुरू केला. बाबासाहेब आंबेडकरांनीही शिवाजी महाराजांबरोबर विचार व्यक्त केले. रायगडाला ते जात असत. त्याचबरोबर आपल्याला असं लक्षात येतं की सावरकरांनी तर शिवाजी महाराजांना आदर्श मानून आपला सगळा कारभार चालू ठेवला आणि म्हणून शिवजयंती अशा प्रकारचे कार्यक्रम ते करत असत. शिवाजी महाराजांच्या जीवनावर त्यांची भाषणं आहेत. आणि म्हणून या सगळ्याच्या सगळ्या महापुरुषांनी महाराष्ट्राचं मन घडवायचा प्रयास केलेला आहे. आजही महाराष्ट्राचं चित्र असं दिसतं की प्रगतिशील, पुढे गेलेला अशा प्रकारचा आपल्याला महाराष्ट्र दिसतो. महाराष्ट्रात जो कोणी छोटी मोठी चळवळ करायला उभा राहतो त्या सगळ्यांना या सगळ्यांचं स्मरण करावं लागतं. आजचा महाराष्ट्र एखाद्याने एखादा महापुरुषात उच्चार नाही केला तेवढ्यावरून त्याचं कर्तृत्व काही नष्ट होत नाही. आणि म्हणून
या सगळ्या महापुरुषांचं जीवनचरित्र विविध अंगाने सगळ्या समाजाच्या समोर गेलं पाहिजे. बाकीचेही जे महापुरुष आहेत त्यांचंही जायला तर बिलकुल हरकत नाही. मग अशी काहींचा मी उच्चार देखील केला, अण्णाभाऊ साठे असतील, नाही तर गाडगे महाराज असतील, नाही तर तुकडोजी महाराज असतील, आणखीन महापुरुष भरपूर आहेत. परंतु महाराष्ट्रात तर अशा प्रकारच्या महापुरुषांची मोठीच आपल्याला दिसते, मांदियाळी दिसते. तेव्हा ह्या सगळ्या महापुरुषांच्या जीवनचरित्राचं अवगाहन आपण करावं. महाराष्ट्र आतापर्यंत त्यांनी इथं आणून ठेवलेला आहे, इथून पुढे आपल्याला महाराष्ट्र न्यायचं असेल तर हेच तत्वज्ञान, हेच पाथेय आपल्या आयुष्यात घेऊन आपण पुढे चालत राहावं अशी माझी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आणि आवाहन आहे. यातून महाराष्ट्र घडेल आणि भारतीय राष्ट्राची प्रतिष्ठापना महाराष्ट्रात झालेली सगळ्यांना दिसली पाहिजे. महाराष्ट्राची संस्कृती प्रगतिशीलता भारतभर पोचावी म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजेत. आजही महाराष्ट्राचं चित्र बाहेर काय आहे याचं मी सुरुवातीलाच केलेलं वर्णन आपल्या सगळ्यांच्या कानावर घालतो आणि थांबणार आहे की इथून सगळ्यांना प्रेरणा मिळतात, इथून सगळ्या देशाचं चिंतन व्हायलं जातं आणि हीच अशा प्रकारची संस्कृती आधुनिक पद्धतीची संपूर्ण जगभर जाईल याची आपण काळजी घेऊया. महाराष्ट्रीय माणसाचं हे कर्तव्य आहे की महाराष्ट्रात त्या माणसांनी सगळीकडेच प्रसरण केलेलं आहे. आपल्या ह्या भावभावना पुन्हा एकदा व्यक्त करण्यासाठी एक प्रसंग सांगून थांबणार आहे. यमुनेची एक उपनदी टोन्स आहे, तिच्यावर एक 6 किलोमीटरचा मोठा बोगदा आहे. तिथून पाणी आणून खालच्या बाजूला वीज निर्मिती होते हे उत्तराखंडातलं एक मोठं प्रकल्प आहे. ते पाहायला गेलो होतो आणि ते पाहत असताना पाहता 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 माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि त्या तिथल्या प्रमुख इंजिनियरला मी विचारलं का हो हे सगळं भारतीय माणसांनी केलंय, भारतीय इंजिनियर लोकांनी केलंय? ते म्हणाले हो. आणि मग माझ्या डोळ्यात आलेलं पाणी त्यांनी टिपलं आणि मला त्यांनी पटकन विचारलं आप मराठा हो क्या? म्हणलं कशावरून? ते म्हणाले उत्तर हिंदुस्थानात झालेल्या एखाद्या बोगद्याचं निरीक्षण करत असताना एखाद्या माणसाच्या डोळ्यात पाणी येतं त्याला महाराष्ट्रीय मनुष्य असं म्हणतात. किती उदाहरणं सांगू. राजस्थानात गेलो होतो, अजमेरच्या जवळ त्या पाणी पुरवठ्याची योजना आहे ती पाहायला गेलो आणि उंच उंच मनोरा तिथे मला दिसला. ते सगळं पाहिल्यानंतर मी तिथे पाटी वाचत होतो. राजस्थानातल्या अजमेर जवळच्या पाणी पुरवठा योजनेची पाहणी करत असताना तिथं सापडलेलं चित्र 1905 महाराष्ट्रीय माणसानं ते सगळं उभं केलेलं आहे लक्षात ठेवलं पाहिजे. ते सगळं बघत असताना माझा पुन्हा ऊर भरून आला की मला महाराष्ट्रीय असलो तरी देशाचं काम करण्याची संधी, नवे नवे प्रेरणा या सगळ्याच्या सगळ्या महापुरुषांकडून मिळते. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, लोकमान्य टिळक, बाबासाहेब आंबेडकर आणि सावरकर अशी ही मोठी मांदियाळी आहे. या मांदियाळीचं स्मरण करण्याचं या निमित्तानं मला संधी मिळाली. पांडुरंग बलकवडे यांना षष्टब्दी पूर्ती त्यांची केली. मी उगीच जरी थोडा वयानं मोठा असलो तरी स्वार्थ साधून घेतोच की बलकवडे यांना 100 वर्षाचं आयुष्य मिळावं आणि त्याही वेळेला मला असंच भाषण करायची संधी मिळावी अशी मी विनंती त्या परमेश्वराला करतो. आणि माझी चूक भूल काय असेल ती माझ्या पदरात घालावी. अधिकात अधिक ऐतिहासिकता आणि डॉक्युमेंटेशन जेवढं झालंय ते मी आपल्या कानावर घालायचा प्रयत्न केला. अनेक भाग त्यातले राहिले असतील तर ते पुन्हा केव्हा तरी निश्चित उजागर करता येतील. अनेक पैलू आहेत, त्या सगळ्या पैलूंना स्पर्श मी या ठिकाणी करू शकलेलो नाही. परंतु स्वराज्य हा जो मध्यवर्ती असणारा बिंदू आहे, गुलामगिरीचं नष्ट करणं आणि सर्वसमावेशकता, सर्व समाजाच्या स्तरांचा राष्ट्रकार्यामध्ये सहभाग हे जे सूत्र आहे ते मी आपल्या समोर ठेवायचा प्रयत्न केला. पांडुरंग बलकवड्यांच्या 100व्या वर्षी पुन्हा असंच माझं भाषण या रायगड स्मारकानं करावं असं माझी विनंती आहे. कारण रायगड हा महाराष्ट्राच्या जीवनात चिरंतन कालपर्यंत राहणार आहे. यावत चंद्र दिवा करो, रायगड नक्कीच राहणार आहे. तुम्ही आणि मी असो अथवा नसो, हम नहे रहे ना रहे, पण हा रायगड असणार आहे. त्या रायगडाच्या पायथ्याला आणि रायगडाच्या अंगाखांद्यावर आपण सह्याद्री वेडी माणसांनी खेळत राहावं अशी प्रभुचरणी प्रार्थना करतो. आणि पांडुरंग बलकवडे यांना आणि रायगड स्मारक मंडळाला पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन माझ्या बोलण्याला विराम देतो. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. महात्मा ज्योतिबा फुल्यांचा विजय असो, राजर्षी शाहू महाराजांचा विजय असो, आमच्या लोकमान्य टिळक महाराजांचा विजय असो, आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो आणि सावरकर यांचा विजय असो, या सर्वांना पुन्हा एकदा वंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.